विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण चौथी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत संख्या मालिका किंवा संख्यांच्या संबंधित आपण वर्गीकरण ही संकल्पना बघितलेली होती. आजच्या तासिकेला आपण संख्यांच्या संबंधित क्रम ओळखणे या नवीन घटकाबद्दल माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया क्रम ओळखणे या घटकांतर्गत संख्यांचा क्रम व त्यावर आधारित काही प्रश्नांचा सराव हा आपण आता करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी संख्यांचा क्रम म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हे माहीत असणार आहे, परंतु त्यांच्यासाठी उजळणी आणि नवीन विद्यार्थ्यांना माहिती होईल की संख्यांचा क्रम म्हणजे नक्की काय. आता बघा, तुम्ही दुसरीत होतात, तिसरीत होतात, चौथीत आलेला आहात, आता पुढे अजून जाणार आहात, तर जसं तुम्ही पुढे जाणार तसं या घटकाच्या बाबत काठिण्य पातळी म्हणजे प्रश्न कठीण कठीण होत जाणार. खर तर कोणताच प्रश्न कठीण नसतो, सगळे सोपे असतात जर आपण अभ्यास केला तर. चला विद्यार्थी मित्रांनो, समजून घेऊया संख्यांचा क्रम म्हणजे काय. बघा, तुम्हाला काय केलं जातं तर अशा प्रकारे एक संख्यांचा एक क्रम, एक संख्यामाला दिली जाते. आता याच्यामध्ये एक विशिष्ट क्रम लपलेला असतो, तो कसा आपण शोधणार आहोत, व याच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह असतं. आता मग शेवट प्रश्नचिन्ह आलंय, याचा अर्थ प्रत्येक प्रश्नात शेवटच येणार का, तर असं नाही. हे प्रश्नचिन्ह यापैकी कोणीकडे पण येऊ शकतं. जसं या प्रश्नामध्ये बघा, इथं प्रश्नचिन्ह आहे व नंतर संख्या उपलब्ध आहे, म्हणजेच काय संख्यांचा क्रम यामध्ये प्रश्नचिन्ह कोणीकडे पण येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन उदाहरणं बघूया जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की संख्यांचा क्रम म्हणजे काय. बघा, संख्यांचा क्रम बघताना दोन पद्धती सांगतो इकडे बघा लक्षात घ्या. तर पहिली पद्धत अशी की प्रत्येक संख्येचा तुम्ही विचार करा. जर प्रत्येक संख्येचा विचार करून तुम्हाला जर काही संबंध लागला नाही, उत्तर मिळत नसेल, तर तुम्ही काय करा, शेजारील दोन संख्यांचा संबंध तपासत जावा. म्हणजे 11 पासून 22 कसं मिळालं, 22 पासून 33 कसं मिळालं, 33 पासून 44 कसं मिळालं, मग मी 44 पासून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या मिळवणार आहे. चला आता सुरू करूया, पहिल्या पद्धतीचा विचार करूया, आपल्याला सुटते का बघूया. या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर देखील काढलेलं असेल. बघा, 11, 22, 33, 44 असा जेव्हा मी प्रत्येक संख्येचा विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की ह्या 11 च्या पाड्यातील संख्या आहेत. 11 × 11, 11 × 22, 11 × 33, 11 × 44, 11 × 44, त्यानंतर काय येतं 5, म्हणजे 11 × 5 किती झाले, 55 झाले. 11 × 5 = 55. मग 55 ही संख्या पर्यायमध्ये कोणीकडे आहे, तर पर्यायमध्ये आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 2 55 असं मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं 11 चा पाडा आला म्हणून परीक्षेला 11 चाच पाडा येईल का, तर असं नाही. मग नुसत्या पाड्यावर आधारित उदाहरण येईल का, तर नाही. प्रत्येक प्रश्न जसा बदलत जाणार आहे तसं संख्यांचा विशिष्ट क्रम सुद्धा बदलत जाणार आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. बघा, या ठिकाणी जर आपण विचार केला, पहिली संख्या 15, पुन्हा 16, पुन्हा 18, पुन्हा 21, पुन्हा 30. आता विचार जर केला तर इथं विषम आहे, इथं सम आहे, इथं सम आहे, पुन्हा विषम आले. बघा, म्हणजे याचा अर्थ काय, तर एकदा सम आणि एकदा विषम संख्या असं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. जर आपण विचार केला तर बघा, विषम आहे, सम आहे, सम आहे. मग आता याचा अर्थ काय की प्रत्येक संख्येचा विचार केला की आपल्याला उत्तर मिळत नाहीये, कारण प्रत्येक वेळेस वेगळी संख्या मिळते आपल्याला. मग आपण काय करायला हवं, तर आपण शेजारील दोन संख्यांचा संबंध तपासायला हवा. मला 15 पासून 16 कसं मिळतंय हे मी पाहणार. जर मला 15 पासून 16 मिळवायचे असतील तर मी याच्यामध्ये अधिक 1 करणार, 15 आणि 1 = 16 बरोबर. 16 पासून मला 18 मिळवायचे तर मला इथं 2 मिसळावे लागतायत, तर 16 × 2 = 18 मिळतायत. 18 पासून मला 21 मिळवायचे तर 18 मध्ये मला 3 मिसळावे लागतायत, तर 18 आणि 3 = 21 होत आहेत. आता आपण लक्षात घेऊया, आपण जे मिसळत गेलोय का नाही त्याच्याकडे जरा बघा. बरं, बघा, 15 आणि 1 = 16, 16 × 2 = 18, 18 × 3 = 21. जर आपण जे मिसळले त्याच्याकडे बघितलं, म्हणजे दोन संख्यांचा संबंध जर तपासला तर इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. याचा अर्थ क्लुप्ती काय तयार होते, 1 मिसळले, 2 मिसळले, 3 मिसळले, याचा अर्थ इथं मी किती मिसळणार, 4 मिसळणार. बघा, चला 21 मध्ये 4 मिसळूया. प्रश्नचिन्हाच्या अलीकडच्या संख्येचा संबंध लक्षात घ्यायचा. बघा, 15 मध्ये 1, 16 मध्ये 2, 18 मध्ये 3, तर 21 मध्ये 4 मिसळून संख्या मिळणार आहे. 21 मध्ये 4 मिसळली झाले 25 बरोबर.
आता इथं किती मिसळ आहे? चार. इथं किती मिसळणार? पाच. बघा बरोबर येते का? पंचवीस आणि पाच तीस, बरोबर अंकमाला. याला अंकमाला असं देखील म्हणतात. बरोबर संख्यामाला इथं जुळत आहे. म्हणजेच या ठिकाणी विशिष्ट क्रम काय लपलाय? एक दोन तीन चार असे संख्या ते मिसळत गेलेले आहेत. जेव्हा आपण एकवीस मध्ये चार मिसळलं मिळालं, पंचवीस, पंचवीस कोणीकडे आहे? पर्याय क्रमांक चार मध्ये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक चार पंचवीस असं मिळणार आहे. आता लक्षात घ्या, इथं काय होता? पाडा. इथं क्रमवार वाढत नेलेत संख्या, ते मिसळले. मग प्रत्येक वेळी असं असणार आहे का? तर नाही. ते वेगवेगळ्या प्रकारे क्रम या अंतर्गत संख्यांवर आधारित प्रश्न तयार करू शकतात. मग काय काय करू शकतात ते? आपण काय करायला हवं तर लक्षात घेऊया काय करावे. बघा पहिल्यांदा आपल्याला एकच पाडा ही संकल्पना आपण शिकली. बघा एकच पाडा विचारतात. यासाठी आपले एक ते कमीत कमी पंधरा, एक ते पंधरा पाढेपाठ असणं गरजेचं आहे. एक या संख्येपासून पंधरा या संख्येपर्यंत पाढेपाठ करा. कोणताही पाडा येऊ शकतो आपल्याला, हे लक्षात घ्या. त्यानंतर एक आड एक संख्या, याचा अर्थ लक्षात घ्या. आता आपण काय केलं तर प्रत्येक संख्येचा विचार करत गेलो. कधी कधी तुम्हाला मी उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो की कधी कधी तुम्हाला या संख्येनं तर या संख्येचा, या संख्येनं तर इथं उडी मारावी लागेल. याचा अर्थ काय? एक आड एक म्हणजे एक मध्ये सोडायची, पुन्हा लक्षात घ्यायची. एक मध्ये सोडायची, पुन्हा याचा आणि याचा संबंध लक्षात घ्यायचा. म्हणजे एक आड एक संख्येचा सुद्धा संबंध तपासावा लागेल. त्यानंतर वर्ग संख्या, नुसतंच वर्ग संख्या पाठ करून उपयोगाचं नाही. आपल्याला वर्ग संख्या माहित असेल त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणणं, जे उत्तर मिळतं ती वर्ग संख्या. सोळा ही वर्ग संख्या आहे. मग नुसत्या वर्ग संख्या नाही तर वर्ग संख्येच्या जवळच्या आसपासच्या संख्या माहित पाहिजेत. म्हणजे पंधरा ही पण लक्षात ठेवली पाहिजे, सतरा पण लक्षात ठेवली पाहिजे. कारण वजा एक आणि अधिक एक हा फॉर्म्युला सुद्धा ते वापरू शकतात. म्हणजे वर्ग अधिक एक किंवा वर्ग वजा एक, तसेच वर्ग अधिक दोन, वर्ग वजा दोन पण करतील. त्यामुळे वर्ग संख्या याच बरोबर तुम्हाला वर्ग संख्येच्या जवळच्या संख्या तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत. तसंच घन संख्यांचं आहे, त्याच संख्येनं आपण त्याच संख्येला गुणतो. एक गुणले एक गुणले एक या प्रकारे आपण गुणतो आणि जे उत्तर मिळतं तीच काय असते? घन संख्या असते. मग घन संख्येच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला अधिक एक वजा एक असं विचारू शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर समान संख्या मिसळणे, वजा बाकी करणे, गुणाकार करणे, भागाकार करणे, याचा अर्थ काय? बघा आता या ठिकाणी आपण सर्व घेतलं तर क्रमवार संख्या मिसळत गेले. कधी कधी समान संख्या मिसळतात. उदाहरणार्थ काय आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी समजा मी पाच लिहिलं, दहा लिहिलं, पंधरा लिहिलं, इथं प्रश्नचिन्ह केला आणि इथं पंचवीस लिहिलं. याचा अर्थ काय हो? पाच मध्ये पाच मिसळले, पुन्हा इथं पाच, पुन्हा इथं पाच मिसळा, किती झाले? वीस. इथं पाच मिसळले की पंचवीस. बघा पाच आणि पाच दहा, दहा आणि पाच पंधरा, पंधरा आणि पाच वीस. वीस हे आपल्याला उत्तर मिळाले आणि वीस आणि पाच पंचवीस. म्हणजे समान संख्या मिसळत गेले. मग नुसतं मिसळणार आहेत का? तर तसं नाही. समान संख्या वजाबाकी सुद्धा करू शकतात. तसेच आता आपण बघितलं क्रमवार संख्या मिसळू शकतात, कधी कधी वर्ग संख्या मिसळू शकतात, हे लक्षात घ्या. कधी कधी असं पण मिसळतील, दोन चार सहा आठ, कधी कधी दुप्पट मिसळतील. बघा दोन चार आठ सोळा, दोनची दुप्पट चार, चारची आठ, आठची सोळा, या प्रकारे सुद्धा ते मिसळू शकतात. थोडक्यात काय? अशा प्रकारे आपल्याला जेव्हा समान संख्या मिसळणं किंवा दोन संख्यांचा संबंध लक्षात घेताना जे मिसळतात त्या बाबतीत ते अनेक प्रकार करतात. वर्ग संख्या मिसळतील, घन संख्या मिसळतील, दुप्पट संख्या मिसळतील, तसेच ते एखादा पाडा पण मिसळू शकतात. उदाहरणार्थ बघा, पहिल्यांदा काय करतील? सहा मिसळतील, पुन्हा बारा, पुन्हा साई दोन्ही बारा, साई त्रिक अठरा, साई चौक चोवीस, साई एक सहा, साई दोन्ही बारा, साई त्रिक अठरा, साई चौक चोवीस, हे काय करतील? ते मिसळत जातील समान संख्येमध्ये, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय? समान संख्या मिसळणे या बरोबर ते वेगवेगळ्या प्रकारे पहिल्या संख्येपासून दुसरी संख्या मिळवण्यासाठी मिसळू शकतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लगेचच आपण यावर आधारित काही प्रश्नांचा सराव हा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण संख्या मालिका यामध्ये क्रम ओळखणे या घटकांतर्गत बघितलं की संख्यांचा क्रम म्हणजे नक्की काय व त्यावर आधारित काय काय विचारलं जाऊ शकतं. आता बघूया काही प्रश्नांचा सराव. बघा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय, पहिली संख्या आहे पंचवीस, दुसरी आहे बत्तीस, तिसरी आहे एकोणचाळीस, चौथी आहे सेहेचाळीस. आपण जर प्रत्येक संख्येचा जर विचार करत गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की इथं विषमा इथं समाय, इथं विषमा इथं समाय, म्हणजे सम विषम दोन्ही पण संख्या आल्यात. प्रत्येक संख्येचा विचार करून ह्या एकाच पाड्यातल्या आहेत का? तर नाहीत.
म्हणजे आपल्याला प्रत्येक संख्येचा विचार केला तर उत्तर मिळत नाही. मग आपण काय करूया, वेगळी संकल्पना म्हणजे दुसरी पद्धत वापरूया की शेजारील दोन संख्यांचा संबंध 25 आणि 32 यांचा काय संबंध आहे, म्हणजे 25 पासून 32 कसं मिळू शकतं. बघा, जर मला 25 पासून 32 मिळवायचं असेल तर मला त्याच्यामध्ये 7 मिसळावे लागतात. 25 आणि 7 किती झाले, 32. 32 पासून 39 मिळवायचे असतील तर मला परत 7 मिसळावे लागतात, तर 32 आणि 7 39 होतात. 39 पासून मला 46 मिळवायचे असतील तर परत मला 7 मिसळावे लागतात, तर 39 आणि 7 किती होतात, 46. म्हणजेच काय, आपण जर निरीक्षण केलं दोन संख्यांचा संबंध ही दुसरी पद्धत वापरली तर आपल्याला आपलं उत्तर मिळून गेलंय. प्रत्येक ठिकाणी 7 7 7 मिसळत आहेत, म्हणून या संख्येमध्ये सुद्धा आपण किती मिसळणार आहोत, 7. 46 आणि 7 किती होतात, 53. आपल्याला बेरीज करता आली पाहिजे. बघा, 46 आणि 7 होतात 53. मग 53 कुणीकडे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 53 आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 53 असं आपल्याला मिळणार आहे. आता लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न बदलला की विशिष्ट क्रम, संख्यांचा विशिष्ट क्रम बदलणार आहे. मग नवीन प्रश्नामध्ये हेच आपलं कौशल्य आपल्याकडे पाहिजे की आपल्याला त्या संख्यांचा क्रम लक्षात आला पाहिजे. दोन पद्धती कोणत्या, तर प्रत्येक संख्येचा विचार करून पहा व त्यानंतर शेजारील दोन संख्यांचा संबंध तुम्ही तपासायचा आहे. आता पुढे जाऊया पुढच्या गणिताकडे. बघा, आपण जर विचार केला 49 36 25 9 4 आणि 1, बघा प्रत्येक संख्येचा जर विचार केला तर ज्याला वर्ग संख्या पाठ आहे तो लगेच हा प्रश्न सोडवू शकतो. का, 49 हा 7 वर्ग आहे, 36 हा 6 आहे, 25 हा 5 आहे, 9 हा 3 आहे, 4 हा 2 आहे, 1 आणि 1 आहे. बघा लक्षात घ्या, 7 49 6 36 5 25 3 9 2 4 1 1. आता प्रश्नचिन्ह मध्येच आले, मग आता आपल्याला काय करायचं आहे, जर आपण पर्याय बघितले तर प्रत्येक पर्याय हा वर्ग संख्येचा आहे, मग संख्या माला सुद्धा वर्ग संख्येचे, मग कोणता पर्याय निवडायचा, या ठिकाणी आपल्याला डबल चॅलेंज आहे. का, तर प्रत्येक ठिकाणी वर्ग संख्या आहे, मग त्यातली कोणती वर्ग संख्या, अशाही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. बरं का, मग ऍक्युरेट किंवा 100% बरोबर उत्तर कोणता आहे ते आपण बघूया. बघा, या ठिकाणी जर आपण विचार केला 7 केलाय, 6 केलाय, 5 केलाय, म्हणजे 1 न कमी कमी करत गेले. बघा, 7 6 5, जर मी इथं 4 लिहिलं तर बघा बरं, 7 6 5 4 3 2 1 बरोबर जुळलं, याचा अर्थ 5 केलाय ना, इथं मी कितीचा करणार, 4 चा वर्ग येतो 16. 4 वर्ग किती, 16 आहे. बरोबर, मग 16 कुणीकडे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 16 मिळणार आहे. कधी कधी उत्तरता क्रम लक्षात येत नाही तर उलटा विचार करा, नेहमी असा विचार करण्यापेक्षा कधी कधी असा पण करा. बघा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तर 4 वर्ग 16, पुन्हा 5 आहे, 6 आहे, 7 आहे, म्हणजे अंकमाला, याला अंकमाला सुद्धा म्हणतात. आपण मागाशी बघितलं तर संख्या माला आपल्याला बरोबर जुळताना मिळत आहे, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 16 असं मिळणार आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपण बघा, एकाडेक ही संकल्पना सांगितलेली होती. का सुस्ती एकाडेक संकल्पना, हे जरा लक्षात घ्या. इथं 2 आहे, इथं 4 आहे, परत इथं 4 आले, इथं वाढले, इथं कमी झाले, म्हणजे वेगळंच काहीतरी झालं या ठिकाणी. वर काय बघत होतो आपण, ठराविक रीतीनं वाढतंय, ठराविक रीतीनं कमी होतंय, परंतु इथं वेगळं झालंय. याचा अर्थ आपल्याला सलग संबंध जर लागत नसेल तर आपण काय केलं पाहिजे, एकाडेक संबंध तपासला पाहिजे, लगेच आपल्याला उत्तर मिळून जातं. बघा, 2 नंतर एकाडेक 4, 4 नंतर एकाडेक 6, 6 नंतर एकाडेक 8, याचा अर्थ बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8. परंतु प्रश्नचिन्ह तसाच आहे आपल्या. मग आपण काय करूया, शिल्लकचा संबंध लावूया. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 4 काय घेणार आहात तुम्ही, 16. बघा, आणि प्रश्नचिन्ह जागी आपला अंक पण मिळाला, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 4 16. मग 16 कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 16 असं मिळणार आहे. जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. 2 4 7 12 19, बघा याच्यामध्ये विषमपण आहे, समपण आहे, संबंध लक्षात घेऊया. 2 पासून 4 कसे मिसळतील, अधिक 2 केल्यावर, 2 आणि 2 4, 4 पासून 7 अधिक 3 केल्यावर, 4 आणि 3 7, 7 पासून 12 अधिक 5 केल्यावर, 12 पासून 19 7 मिसळल्यावर. बघा, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 7 19. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय मिसळले, 2 3 5 7 या मूळ संख्या मिसळल्यात. 7 नंतर मूळ संख्या कोणती येते, 11. 9 आणि 1 10 ला 0, 5 ला 1, 1 आणि 1 2 आणि 7 ला 1 3,
तीस उत्तर आलं, तीस कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक चार मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीस असं आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रम ओळखणे या घटकांतर्गत संख्या मालिका या विषय अभ्यास केला, या विषय माहिती घेतली, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.